डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 22 डिसेंबरच्या भागात जेव्हा निमकर दुकानात येतात तेव्हा दुकानात खूप गर्दी असते. तेव्हा त्यांना राजनंदिनी साडीवर 50% सेल लागल्याचं कळतं. त्यांच्या दुकानाचा मालक धावत त्यांच्याजवळ येतो आणि ईशाचा फोटो पेपरमध्ये आल्याचं सांगतो. ईशा राजनंदिनी साडीची हेड झाल्याची बातमी आल्यामुळे सेल लावल्याचं त्यांना सांगतो. आपण हा स्टॉक संपवून ईशाकडून अधिक डिस्काउंट मध्ये नवीन साड्या मागवू असं त्यांना सांगतो. निमकर हा सेल थांबवायला सांगतात मात्र मालक त्यांचं ऐकत नाही. निमकर ईशाला फोन लावतात मात्र ते स्वतःहून कट करतात. इकडे ईशाच्या घरी त्यांच्या चाळीतील लोक ईशाच्या आईबाबांचं अभिनंदन करायला येतात. तेव्हा रुपालीची आई ईशाला नकळत टोमणा मारते. तेवढ्यात ईशाचे वडील येतात आणि सर्वांवर चिडतात. सगळे चाळकरी निघून जातात. रुपाली ईशाच्या आईबाबांचं बोलणं ऐकते. ईशाचे आईबाबा घर गहाण ठेवणार असतात. रुपाली ही गोष्ट ईशाला सांगते. ह्या गोष्टीने ईशाला धक्का बसतो आणि ती ही बाब विक्रांतला सांगते. इकडे ईशाच्या बाबांना दुकान मालकाचा कॉल येतो आणि तो त्यांना राजनंदिनी साडीची डीलरशिप कंपनीनं कॅन्सल केल्याचं सांगतो आणि त्यांना दुकानावरून काढून टाकतो. ईशाच्या बाबांना ह्या गोष्टीचा राग येतो आणि ते विक्रांतच्या ऑफिसमध्ये येतात आणि विक्रांतवर संतापतात. तेव्हा ईशा त्यांना समजावते आणि कंपनीच्या नियमामुळे डीलरशिप कॅन्सल झाल्याचं सांगते. कंपनीच्या नियमानुसार कंपनीतल्या स्टाफ सोबत कंपनी कोणत्याही प्रकारचा बिझनेस करू शकत नाही असा नियम असल्याचं सांगते. हे ऐकून ईशाचे बाबा शांत होतात. विक्रांत त्यांची माफी मागतो मात्र ईशाचे बाबा त्याला माफ करत नाहीत. इकडे ईशाच्या घरी वधूवर सूचक मंडळातील बाई येऊन ईशासाठी 5 स्थळं आल्याचं सांगतात. ईशा ही गोष्ट विक्रांतला सांगते. या मालिकेच्या आगामी भागात ईशाला पाहायला आलेल्या मुलांच्या अपेक्षा पाहून ईशाचे आई वडील चक्रावतात. तेव्हाच 5वं स्थळ म्हणून विक्रांत स्वतः येतो. ईशा विक्रांतच्या लग्नाचा तिढा कसा सुटणार? ईशाचे वडील लग्नाला परवानगी देणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.